कुठकुठल्या आजार निकषामध्ये बसतात जे हे 20,000 आहेत. आता कसं आहे, काही लोक या आजारामध्ये करतो, ज्या अर्जाला मुदत होऊ शकते त्यांचे पैसे तात्काळ त्या ठिकाणी मंजूर केले जातात. मंजूर करणं आणि वितरण, त्याच्यानंतर पैसे वितरित केले जातात. या क्षणाला मी अभिमानानं सांगतो की मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षामध्ये 0 पेंडेन्सी आहे. रुग्णाच्या फाईल कुठल्याही पद्धतीने शिल्लक नाही. 22 हा 2.5 वर्ष मृतावस्थेतच होता. तिथे आता मी कक्षप्रमुख म्हणून काम करत आहोत आहे. तिथे तिथे त्यावेळी कोणाची नियुक्तीच नव्हती. हे कामकाज ठप्प पडलं. तुम्ही कधी घेतला? मी 1 जुलै मी सांगतो बरं झालं. तुम्ही हा प्रश्न विचारला. आजचे हे पण तुम्हाला सांगतो, या योजनेमध्ये पूर्ण पारदर्शकता राहावी म्हणून रुग्णालयामध्ये असतो तेव्हाच आपण हे अर्थसहाय्य वितरित केलं जातं. माझ्या कार्यकाळामध्ये देखील गेल्या महिन्यामध्ये एखाद्या पेशंटनी ऑपरेशन केलं असेल, बिल भरलं असेल आणि तो घरी गेला असेल, आर्थिक परिस्थिती त्याची नाजूक असेल समजा, मग त्यांना सोनं नाणं गहाण ठेवलं असेल, विकलं असेल आणि पैसे भरून घरी गेला असेल आणि त्या योजनेची माहिती समजा आज त्याला उद्या पेपर वाचल्यानंतर मिळाली आणि त्याने आज उद्या अर्ज केला परवा केला, तर त्याला अर्थसहाय्य केलं जाऊ शकत नाही. रुग्ण रुग्णालयामध्ये असेपर्यंतच आपण हे अर्थसहाय्य करू शकतो. माझ्या कार्यकाळातून सतत असे किस्से होतात. अनेक वेळेला आमदार महोदय देखील, आता शिवेंद्र बाबा भोसले असतील, महेंद्र महेश शिंदे साहेब असतील, शंभूराजे देसाई साहेब असतील, यांच्या देखील आम्हाला फोन येतात किंवा माझ्या मतदारसंघातला पेशंट आहे, त्याला ही योजनेची माहिती नव्हती, तो गेल्या महिन्यामध्ये ऍडमिट होता, त्यानं सर्जरी पण केली, नातेवाईकांकडनं पैसे गोळा केले, ऍडमिट झाला, पैसे भरले, घरी आला, आता त्याला अर्ज केला तर मदत होईल का? तर अशा अर्जांना आपण मदत करत नाही. रिइंबर्समेंट झालं. अगदी बरोबर आहे सर. पण ज्यावेळेस तो रुग्ण त्याला एंजियोप्लास्टी करायची असती तेव्हा संबंधित खासगी असेल किंवा शासकीय असेल त्याला काहीतरी एस्टिमेट दिलं जातं, 1.5 लाख 2 लाख 3 लाख. त्यावेळेस तो काय करतो, तुमचे नियम निकष हॉस्पिटल सगळे पूर्ण करतो ऍडमिट होण्यापूर्वी आणि ही फाईल तुमची त्या संबंधित हॉस्पिटलकडून मंत्रालयात जाते. अगोदरच्या सरकारने रिजेक्ट केली किंवा काय केलं असेल का, तर तुमचं सरकार आल्यानंतर तुम्ही त्याच्यावर नेमकं काय केलं एवढं फक्त सांगा. नाही, माझं तेच म्हणजे पेशंटनं उपचार घेण्यापूर्वी सगळी फाईल तुमच्या मंत्रालयात गेली. माझं मत तर त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी काहीच बघितलं नाही किंवा तिथल्या व्यवस्थेने बघितलं नाही. आता तुम्ही म्हणताय हा विभाग मी पाहतोय, 2022 पासून तुम्ही पाहताय, तर आता सातारा जिल्ह्यातले अशा किती फाईल पेंडिंग आहेत, काय शोधलंय आपण? नाही, मी परत एकदा त्याच्यावर जातो. हा कक्षच मृतावस्थेत होता ना तेव्हा तिथं कोण नव्हतंच. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का 2.5 वर्षापूर्वी ही बोगस होतं सगळं? नाही, बोगस होतं असा विषय नाही. तिथं मुख्यमंत्री योजना अगदी अगदी बरोबर आहे. मागच्या फाईलचा आढावा घेतला का तुम्ही? तुमच्या मुद्द्यानुसार त्याने हॉस्पिटल जाण्यापूर्वी सगळे नियम निकष केले, उपचारासाठी दाखल झाला, त्या दरम्यान त्याला मदत मिळाली नाही, नव्हे ते सरकार गेलं, तुमचं सरकार आलं, तुम्ही हा विभाग हातात घेतला, या बाबत नेमकं काय केलं? बरोबर. आता तुम्ही सांगताय तो मुद्दा, ही सगळी लोकांना माहिती पाहिजे. तुमचा मुद्दा मला पटला. तुमचं असं म्हणणं आहे की त्या 2.5 वर्षामध्ये किती लोकांना म्हणजे प्रस्ताव पाठवून केली मदत नाही झाली याचा आढावा तुम्ही घेतला का? तर मी प्रामाणिकपणे सांगतो, मी घेतलेला नाही, मी घेतो आढावा. पण आढावा जरी घेतला तरी त्यांना आपण मदत करू शकत नाही. अगदी यासाठी सरकार आलं पाहिजे का? अहो तुम्ही काय गेल्या महिन्यामध्ये रुग्ण दवाखान्यात जाण्यापूर्वी तुमचे नियम निकषानुसार मंत्रालय सर्वांची काय अर्ज केली सगळे भरले पण त्याच्या फाईल पेंडिंग सातारा शेकडो फाईल पेंडिंग आहे. याबाबत आपण काय गोंधळी घेतली दोन महिन्यानंतर? नमस्कार. राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षांमध्ये तब्बल 285 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य वितरित करण्यात आलंय. यामुळे समाजातील दुर्धर आजारांनी ग्रस्त असणाऱ्या तब्बल 36,000 पेक्षा अधिक रुग्णांचे शस्त्रक्रिया करण्यात, त्यांचे प्राण वाचवण्यात आम्हाला यश मिळालं आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना ही संपूर्णतः निःशुल्क योजना आहे. यासाठीचा टोल फ्री क्रमांक आहे 86 50 567 567. या क्रमांकावर जर आपण कॉल केला तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा अर्ज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होणार आहे आणि त्याचे प्रिंटआउट काढून विहित नमुन्यामध्ये योग्य कागदपत्रांच्या सहित त्यावर असलेल्या ईमेल आयडीवर जर तुम्ही आम्हाला पाठवला तर ज्या रुग्णालयामध्ये ॲडमिट आहे त्या रुग्णालयाच्या खात्यावर संबंधित अर्थसहाय्य वितरित करण्यात येतं. ही
पूर्ण प्रक्रिया निःशुल्क असल्यामुळे रुग्णांनी, रुग्णांच्या नातेवाईकांनी किंवा या योजनेचा लाभ ज्यांना ज्यांना हवा आहे त्यांनी स्वतः थेट अर्ज करावा. कुठल्याही खाजगी संस्था व्यक्तीच्या द्वारे, मध्यस्थांच्या द्वारे अर्ज करू नये, यासाठी कोणाशी आर्थिक देवाणघेवाण करू नये. आता आपल्या या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या योजनेचं ब्रीद वाक्य आहे, ना वशेला ना ओळख, थेट मिळते मदत. आणि म्हणून यासाठी कुठलाही आमदार खासदार मोदयांच्या शिफारसीची देखील गरज नाही. सर्वसामान्य माणूस कोणीही या योजनेसाठी अर्ज करू शकतो आणि संबंधित रुग्णाला त्या ठिकाणी अर्थसहाय्य मिळू शकतं. धन्यवाद. अर्ज करायचं हे तर समजलेलं आहे, त्याच्यामध्ये नेमके जे आजार आहेत ते कोणते कोणते आहेत, महत्त्वाचे आजार? मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये पूर्वी फक्त 6,000 अर्थसहाय्य मिळालं, म्हणजे दिलं जायचं. मात्र मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या निर्देशानुसार गेली 2 वर्षांपासून आता आपण या आजारांची संख्या 20 केलेली आहे. याच्यामध्ये नवजात अभ्रकांना मदत होते, बर्न पेशंटला मदत होते, अपघातग्रस्त रुग्णांना मदत होते, विद्युत अपघातग्रस्त रुग्णांना मदत होते, जन्मतः जी मुलं आहेत ज्यांना हृदयाला छिद्र आहे, ज्याला वैद्यकीय भाषेत ASD VSD म्हटलं जातं, त्यांना मदत होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व प्रकारच्या ट्रान्सप्लांट सर्जरीज, म्हणजेच अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, ज्याच्यामध्ये किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, हँड ट्रान्सप्लांट, हर्ट ट्रान्सप्लांट, लंग ट्रान्सप्लांट, या सगळ्या ट्रान्सप्लांट सर्जरीसाठी मदत होते. यासोबतच ज्या लहान मुलांना कर्णबधिर आणि मुखबधिर आहेत त्यांना कॉक्लर इम्प्लांट सर्जरीसाठी देखील 2 लाख रुपये या योजनेतून दिले जातात. त्यासोबतच सर्व प्रकारचे कॅन्सर या धकाधकीच्या जीवनामध्ये वाढलेले आजार, म्हणजे हृदयरोग असेल, ब्रेन हॅमरेज असेल, त्यांना देखील या योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य होतं. आणि सर्वात शेवटी म्हणजे घराघरामध्ये जो सध्या परवलीचा शब्द बनला आहे वयस्कर लोकांमध्ये, की गुडघ्याची वाटी बदलायची किंवा बॉल बदलायचा, खुबा शस्त्र प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, याचा समावेश देखील केलेला आहे. आणि या विशेषतः सातारा जिल्ह्यामध्ये, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुस्तीपटूंचं खूप मोठं प्रमाण आहे. या कुस्ती खेळताना कुस्तीपटूंना लिगामेंट इंजुरी होते, तर त्या लिगामेंट इंजुरीचा समावेश देखील आता या योजनेमध्ये आपण केलेला आहे.